वास्तव महाराष्ट्राचं. संपूर्ण जग 3% पाण्यावर जिवंत असून पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणं अशक्य आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. जागतिक पाणी दिनाचे आणि मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याचे औचित्य साधून आगामी काळात निर्माण होणाऱ्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी मिळावे, पाण्यासाठी वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीत होणारा शिरकाव टाळा जावा यासाठी वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये टेकडीवर एक कृत्रिम पाणवठा निर्माण केला आणि वन्य प्राण्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज जागतिक पाणी दिनानिमित्त वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून ज्ञानगंगा अभयारण्यातील सेवालाल टेकडीवर आम्ही कृत्रिम पाणवठा तयार केलेला आहे आणि पक्ष्यांसाठी वन्यजीवांसाठी आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून जर आपण पाणी वाचवायचा आणि पाणी साठवायचा जर प्रयत्न केला तर भविष्यात आपल्याला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. जय वन्यजीव सोयरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.